नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला सागर राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी आज तुम्हाला पपई लागवड किंवा त्याच्यातला आंतरपीक याच्याविषयी माहिती देणार आहे. मित्रांनो, तर शेती परवडत नाही, शेती करत असताना लॉस होतो, मी पण शेतकरी, मला पण समजतं मित्रांनो. पण शेती करणं आपलं कर्म आहे, प्रत्येक व्यक्ती त्याच्या कर्मापासून फिरू शकतो, पण शेतकरी त्याच्या कर्मापासून फिरत नाही मित्रांनो. हे पण मला पण समजतं आणि तुम्हाला पण समजतं. ठीक आहे, आपण पुढचा विषय घेऊ मित्रांनो. तुम्ही याच्या तुम्हाला माहिती देणार आहे. मी सागर राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी राहणार नागलवाडी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. तर मित्रांनो, या महिन्यात पपई लागवडचं कारण असं की लवकरात लवकर जर लागवड झाली तर व्हायरस पिकावर कमी येतो. आणि हे जे बघताय तुम्ही, याला कवर कॅप म्हणतात मित्रांनो. याचे लावण्याचं कारण असं असतं की जे टेम्परेचर पडतं त्याच्यामुळे पिकाला ऊनाची झळ लागत नाही मित्रांनो. तर बाकीचा जो विषय आपण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटू आणि त्यांच्याशी संभाषण करू, राहुल संतोष महाजन यांच्याशी आपण भेटू मित्रांनो. यावर दादा नमस्कार. आपलं सरजाबडी राजा चॅनल आहे दादा. आपण प्रत्येकाच्या शेतात शेतकऱ्यांकडनं माहिती घेतो आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी माहिती देत असतो. तर तुमचं नाव काय बरं? राहुल संतोष माडी, चोपडा. बरं दादा, आता ही जी लावणी केली तुम्ही पपईची आणि त्याच्यात आंतरपीक आहे, तर हे जे रोप आणलेलं आहे तुम्ही नर्सरीतनं आणलंय का? हा, रामबाय टॅक्न नर्सरीमधून आणलंय. 14 वर्ग रोप पडलंय ते. हा हा, 8x6 वर लागवड केली आपण. बरं, आणि दादा मला एक सांगा, हे जात कुठलं, वान कुठलंय बरं? तैवान 786. तैवान 786. बरं, आतापर्यंत याला कुठलं खाद्य दिलेलं आहे तुम्ही? त्याला 3:19 ह्युमिक आणि 22:3 बुरशीनाशक. 22:3. आणि हे जे मल्चिंग पेपर आहे हा कुठला गेजचा आहे बरं? हा 25 मायक्रॉनचा आहे. हा हा, 4 फुटी मल्चिंग पेपर वापरलाय आपण. बरं, आणि याच्यात आंतरपीक कुठलं कुठलं आहे बरं दादा? येतात अर्धी, 1 एकर काकडी आहे, 2 एकर डांगर लावलं आपण. विजय सागर सीड, सागर सीडचं विजय. तर ह्या अशा प्रकारची जे शेती आहे दादा, खूप कमी प्रमाणात दिसायला भेटते. मित्रांनो, पपई विथ म्हणजे त्याच्यात आंतरपीक तुम्ही बघू शकता. आणि हे जे कवर कॅप मित्रांनो, आपली 14 ते 15 रुपये काडी असते, म्हणजे एक रोपटं असतं. या महिन्यात जर तुम्ही पपई लावली तर येणारा जो टाईम आहे फार म्हणजे टेम्परेचरचा असतो. तर ही जी कॅप आहे, ही कॅप रोपट्यांना फार छान असते, याच्यामुळे थंडावा असतो आणि येणारी जी झळ आहे ती रोपट्याला लागत नाही मित्रांनो. तर तुम्ही जर पपई लागवड केली तर हे निश्चित वापरा मित्रांनो. याला कवर कॅप म्हणता. हे तुम्हाला नर्सरीमध्ये, कुठल्याही नर्सरीमध्ये भेटू शकतं मित्रांनो. फक्त याला महिन्यात तुरीचे काळ्या किंवा अशा चारही बाजूला हे लावावं लागतं मित्रांनो. तर एकरी किती खर्च येतो बरं दादा? एकरी 20 ते 25 हजार खर्च आला आपल्याला. हा, एकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या दादांनी कोणत्या पद्धतीने कव्हर कॅप लावलेली आहेत आणि आंतरपीक पण बघू शकता मित्रांनो. तर दादा, ही पपईची लागवड केव्हा केली होती तुम्ही? पण आता 3 तारखेला पपईची लागवड केली. 3 मार्च, 3 मार्चला पपईची लागवड केलेली. हो, आणि त्याच्यात हे आंतरपीक जे ही केव्हा लागवड केली होती? हे आपण अगोदर लागवड केली, म्हणजे तेपर्यंत 15 फेब्रुवारी पर्यंत लागवड झाली होती डांगरची. हा, म्हणजे पपई आपलं डांगरची आणि काकडीची 15 फेब्रुवारी पर्यंत लागवड झाली मित्रांनो. ते उतरल्यानंतर आता चालू 8-15 दिवस झाले, त्याच्यानंतर ही पपईची लागवड झाली मित्रांनो. त्याच्यात एक विषय असा आहे मित्रांनो, तुम्ही जर पपई लागवड करत असाल तर त्याच्यात निश्चित आंतरपीक घ्या. कारण की कसं असतं, डांगर आणि काकडी ही फक्त 70 दिवसाची असते मित्रांनो. तो आणि आपली जी पपई असते ही 1 वर्षाची असते. ज्या आपला लावण्याचा जो खर्च आहे तो निघू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पैसा अवेलेबल होऊ शकतो मित्रांनो. असा हा या दादांनी
या शेतामध्ये प्लॅन तयार केलेला आहे, फार छान आहे। आपला व्हिडिओ बघून इतर शेतकरी पण करू शकता आणि करायला पाहिजे, कारण की आपला जो पैसा आहे तो फार म्हणजे कष्टाचा आणि मेहनतीचा असतो मित्रांनो। तर दादा, तुम्ही मला आणि आपल्या शेतकऱ्यांना टाइम दिला म्हणून मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो। तर मित्रांनो, सर्जा बळी राजाला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, याच्याबद्दल काही अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, मी अजून दादांकडनं माहिती घेऊन मी तुम्हाला कमेंट करून देईल मित्रांनो, किंवा तुम्हाला माहिती देईल। मी काही एवढा मोठा तज्ज्ञ नाही आहे, मी पण शेतकरी आहे, शेतकऱ्यांकडनं माहिती घेऊन मी यूट्यूबला आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो मित्रांनो। तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील मला कमेंट करा। तर मित्रांनो, चला ब्युटीफुलच्या व्हिडिओला, तोपर्यंत राम राम, जय हिंद, वंदे मातरम।